नमस्कार मंडळी, श्री गणेशाय नमः। आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे वेद आपणा सर्वांना आधीपासूनच लागले आहेत। सर्वत्र तयारी देखील सुरू झाली आहे। गणपती बाप्पाचे आगमन, त्यांची पूजा, गणेशोत्सवाचा सोहळा आणि गणेश विसर्जन याबद्दलची माहिती आपणास हमखास सर्वत्र उपलब्ध होईल। गणपती बाप्पाला घरी आणताना आपण बाप्पाचे तोंड का झाकतो, काय आहे यामागील कारण, कुठून झाला याचा उगम, तर जाणून घेऊया सविस्तरपणे फक्त 2 मिनिटात। सर्वप्रथम आपणा सर्वांचे श्री गुरुदेवदत्त या समाज प्रबोधक चॅनलवर मनपूर्वक स्वागत। आपण या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजे दर्जेदार व्हिडिओज आपल्याला रोजच पाहायला मिळतील। मंडळी, प्रत्येकाला हा प्रश्न नक्कीच पडतो की आपल्या बाप्पाचा एवढा मनमोहक तेजस्वी चेहरा आगमनावेळी झाकून का आणतात? याबद्दल घरातील मोठ्यांना विचारले असता समाधानकारक उत्तर मिळत नाही। ही एक प्रथा आहे असेच उत्तर मिळते, त्यामुळे पिढ्यानपिढ्या प्रथा पुढे जाते, परंतु त्यामागील कारण कोणालाच माहीत नसते। चला तर जाणून घेऊ सविस्तरपणे। प्राणप्रतिष्ठापना या मंदिरातील किंवा घरातील मूर्तीच्या स्थापनेच्या वेळी करायच्या प्रथेचा उल्लेख पुराणांमध्ये आढळतो। ऋग्वेदामध्ये असा उल्लेख आहे की प्रतिष्ठापनेपूर्वी मूर्ती म्हणजे केवळ चिकणमाती किंवा धातूची एक आकृती असते। त्या आकृतीला जिवंतपणा आणण्यासाठी, त्यामध्ये देवाचे वास्तव्य होण्यासाठी देवाला आवाहन करणे गरजेचे असते। पूर्वीच्या काळी प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी मूर्तीच्या चेहऱ्यावर कपडा न झाकता नेत्रमांगल्य नावाचा विधी केला जायचा, म्हणजे मूर्तीच्या डोळ्यांचे कोरीवकाम व रंगकाम। संपूर्ण मूर्ती तयार केली जायची, फक्त तिच्या डोळ्यांचे कोरीवकाम अपूर्ण ठेवले जाई। ज्या जागेवर तिची प्रतिष्ठापना करायची आहे, ती जागा एखाद्या शुभ मुहूर्तावरच मूर्तीला दाखवण्यात येईल। त्यासाठी त्या जागेवर मूर्ती नेल्यावर त्या मूर्तीच्या डोळ्यांचे कोरीवकाम व रंगकाम केले जाई। हा अत्यंत महत्त्वाचा सोहळा असायचा, यालाच नेत्रमांगल्य असे म्हणतात। यानंतर मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जायची। परंतु सध्याच्या काळात मूर्तीच्या डोळ्यांची चित्रकला किंवा त्यावर कोरीवकाम करण्यासाठी कारागिरालाही तेथे जाणे शक्य होत नाही। म्हणूनच फक्त डोळे आणि चेहरा आधीपासून झाकून ठेवतात आणि प्रतिष्ठापनेपूर्वी चेहऱ्यावरील कपडा काढतात। मुख्य म्हणजे नेत्रमांगल्य या विधीबद्दलचे तत्वज्ञान प्रचलित नाही। ते सर्वांपर्यंत पोहोचवून समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा काही प्रश्न असतील तर ते कमेंट्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे माहितीवर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या श्री गुरुदेवदत्त चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री गणेशाय नमः।